कळवण तालुक्यातील धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी 12 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना प्रतिबंधक आणि पार्श्वभूमीवरती धावडा व परिसरातील रुग्णांची तपासणी करण्यात आली। दमा, ब्लड प्रेशर, शुगर असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग अतिवेगाने होतो, त्यामुळे त्यांची तपासणी घेऊन कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धावडा येथे असंख्य रुग्णांची तपासणी करण्यात आली। यावेळेसही तपासणी धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक वाघमारे यांनी केली आहे। याप्रसंगी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आणि निदान त्वरित करून कोरोना संसर्ग नसलेल्या व्यक्तींना तसे प्रमाणपत्रही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर PB वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळेस जिल्हा स्तरावरून डॉक्टर जगताप अश्वमेध जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्यामार्फत क्षयरोग तपासणी पथक श्रीमती पौर्णिमा सोनवणे, श्रवण कांबळे, रमेश सपकाळ, त्याचबरोबर श्री घायाळ, श्रीमती बेबीताई, श्रीमती रेखा वाघमारे, श्रीमती रीता निंभोरे, श्रीमती कविता देशमुख, श्रीमती नंदा काकडे, सुनीता अपार, विमल सोनवणे परिवेक्षक आणि आशा कार्यकर्त्या, त्याचबरोबर प्रफुल्ल अपार, दुसाने संदीप जवळे, श्रीमती मांडलेकर, अशोक बर्डे आदींसह सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत, अशी माहिती धावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अशोक वाघमारे यांनी आज 24 तासशी बोलताना दिली आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धावडा अंतर्गत आपण क्षयरोग नियंत्रण, क्षयरोग राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण मोहीम या कार्यक्रमाअंतर्गत क्षय रुग्णांची तपासणी करण्याचा कार्यक्रम आज रोजी येथे घेण्यात आला। कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ब्लड प्रेशर असलेले, डायबिटीस असलेले, शुगर असलेले, दमा असलेले रुग्णामध्ये व 40 ते 45 वर्षाच्या नंतरच्या वयोवृद्धामध्ये याचा प्रसार आढळतो, त्या अनुषंगाने आपण आज रोजी तपासणी मोहीम येथे घेण्यात आली। या ठिकाणी धावडा व परिसरातील म्हणजे वालसांगी, विजोरा, वाढोणा अशा ठिकाणच्या क्षयरोगी असलेल्या रुग्णांची आपण इथे बोलावून रॅपिड अँटीजन टेस्ट ही कोरोनाची तपासणी करण्यात आली व त्या ठिकाणी लगेच तपासल्यानंतर ज्याच्यामध्ये कोरोनाचा प्रसार आढळलेला नाही, प्रामुख्याने निगेटिव्ह टेस्ट आलेली आहे अशा रुग्णांना आम्ही एक प्रमाणपत्र देऊन त्यांना सुरक्षित राहण्यासाठी सल्ला पण दिलेला आहे। व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटायझरचा वापर नियमित करणे, तोंडाला मास्क वापरणे, बाहेर गरज असली तरच फिरणे अशा काही प्रामुख्याने गोष्टी समजावून सांगितल्या, स्वच्छतेचे पालन करावे ही त्यांना समजावून सांगितले व अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार कसा रोखला जाईल, कोरोनाची साखळी कशी तुटल्या जाईल व ग्रामीण भागामध्ये सुरक्षित जनता कशी राहील यासाठी आम्ही हा एक छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास धावडा जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।